अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पदग्रहण समारंभ सोहळा अकोला जिल्हा परिषद प्रांगणात पार पडला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड यांनी पारंपरिक बांजारा वेशभूषेत आपला पदग्रहण केले. ते विशेष आकर्षण ठरले. आज अकोला जिल्हा परिषदमधील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पदाचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद प्रांगणात हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. वंचितांच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड, सभापती आकाश शिरसाट, पंजाबराव वडाळ, पांडे गुरुजी आणि मनीषा बोर्डे यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण समारंभाचं विशेष आकर्षण ठरलं ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड. सावित्रीबाई राठोड यांनी आपल्या पारंपरिक बंजारा समाजाच्या वेशभूषेत पदभार स्वीकारला. याबरोबरच अंजलीताई आंबेडकर यांनी देखील बंजारा ओढणी भेट दिली. उपाध्यक्ष झालो म्हणून, जिल्हा उपाध्यक्ष झालो म्हणून पदग्रहण बंजारा समाजाचा आमची ओळख आहे म्हणून आम्ही या पोशात आलो. उपाध्यक्ष म्हणून काय काम करणार आता? गोरगरिबांचे सारेच काम करणार, घरकुल करणार आणि सगळे आम्ही जे काही काम जिल्हा परिषद मध्ये आहे ते आम्ही लक्ष ठेवून काम करणार. गोरगरिबांसाठी आम्ही तिथं जिल्हा परिषदमध्ये ताकदीनं काम करील आणि सर्व्यावर लक्ष देईन. न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ कांबळे अकोला.